आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते. राज्यामध्ये आपण पाहतो शिवसेना आणि भाजपमध्ये अनेक कारणांनी तणाव निर्माण झालेला असताना दिल्लीमध्ये येत्या रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे एका बैठकीत एकत्र येणार आहेत. तर नक्षलवादाच्या मुद्द्यांवर या गृहमंत्री अमित शहा यांनी एक बैठक बोलावली आहे. तर नक्षल प्रभावित राज्यांचं प्रतिनिधित्व या बैठकीला उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा या बैठकीला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. बातमी मनसे संदर्भातली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. राज ठाकरे हे आजपासून 2 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. मागील काही दिवसांपासून मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये पक्ष संघटन बळकट करण्यासह आगामी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे या सर्वांचा आढावा घेणार आहेत आणि त्याचसोबत शहरात शाखाध्यक्षांच्या नेमणुका आणि घोषणा करणार आहेत. पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावाही ते घेणार आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवी उभारी देण्याबरोबरच निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राज ठाकरे हे आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये मनसेची मोर्चे बांधणी सुरू आहे. मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून ही मोर्चे बांधणी सुरू आहे. राज ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी ते अनेक कामांचा आढावा घेणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून. अभिजित, राज ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत, कसा कार्यक्रम असणार आहे त्यांचा? करुणा, आज सकाळी साधारणतः 11 वाजेपर्यंत राज ठाकरे हे नाशिकमध्ये पोहोचतील. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक शहरातल्या तब्बल 122 शाखा अध्यक्षांच्या नेमणुकांची घोषणा जी आहे ती केली जाणार आहे. यामध्ये जर आपण विशेषतः पाहिलं तर मनसे हा नाशिकमध्ये खरं तर एकेकाळी 40 नगरसेवक हे नाशिक महापालिकेमध्ये मनसेचे होते. 3 आमदार नाशिकमध्ये मनसेचे होते. त्यामुळे कधी काही मनसे हा नाशिक हे मनसेचं बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र त्यानंतर पक्षाची झालेली पडझड, पक्ष नेतृत्वाचं झालेलं दुर्लक्ष यामुळे खरं तर गेल्या काही वर्षात नाशिकमध्ये मनसेची स्थिती जी आहे ती अगदीच वाईट झालेली होती. त्यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता गेल्या काही महिन्यांपासून जुलैमध्ये राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे स्वतः नाशिकमध्ये येऊन गेलेले होते. त्यानंतर नाशिकच्या महापालिका निवडणुकीची धुरा जी आहे ती राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या खांद्यावर सोपवलेली आहे. आणि त्यानंतर मग सातत्याने कार्यकर्त्यांसोबतच्या बैठका असतील, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा असेल, हे सगळं सत्र जे आहे ते सुरू होतं. आणि आज आता राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये 122 शाखा अध्यक्ष शहरामध्ये नेमणूक जी आहे ती केली जाणार आहे. त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत एक मेळावा देखील राज ठाकरे घेणार आहेत. आणि तब्बल जवळपास 2 वर्षानंतर राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे ते आज नेमकं कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात हे पाहणं देखील खरं तर महत्वाचं असणार आहे. कारण महापालिका निवडणुकीचा जर आपण विचार केला तर एकीकडे शिवसेनेने खरं तर मागच्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी निवडणुकीची सुरू केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता मनसेकडून थोडस उशिराने का होईना तयारी सुरू करण्यात आलेली असली तरी देखील पुन्हा एकदा नाशिकवर सत्ता मिळवण्यासाठी राज ठाकरे नेमकं कशा पद्धतीने आता ही सगळी मोर्चे बांधणी करतात हे पाहणं. अभिजित, राज ठाकरे कशा प्रकारे मोर्चे बांधणी करतात हे पाहावं लागणार आहे. आणि यासोबत या दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स हे वेळोवेळी आपल्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.